सरपंच नामा लाइव्ह प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंच नामा लाइव्ह, बातमी गावागावातली. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहू हे एक पुढारलेलं गाव. खरं पाहिलं तर हे गाव चर्चेत आलं जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई पानसरे यांची जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली त्यामुळे. नुकतीच या गावची यात्रा संपन्न झाली. बहुळ गावची एक गाव एक यात्रा ही संकल्पना या वर्षी ग्रामस्थांनी तितक्याच उत्साहात पार पाडली. बहुळ ग्रामस्थांनी मागच्या वर्षी एक ऐतिहासिक निर्णय घेऊन एकत्रित यात्रा ही संकल्पना रुजवली. ती उत्तरोत्तर प्रगती करील अशीच खात्री जणू ग्रामस्थांनी दुसऱ्या वर्षीही दिली. आणि हे रोपटे वटवृक्ष समान बनेल व इतर गावांसाठी प्रेरणा बनेल अशीच ग्वाही वर्ष दुसरे साजरे करत असताना दिली. शुक्रवार दिनांक 17 जानेवारी पहाटे 5:30 वाजता श्रींच्या अभिषेकाने यात्रेची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात शेकडो ग्रामस्थांच्या सहभागाने झाली. नंतर देवाचे हार तुले अतिशय उत्साहात ग्रामस्थांनी विशेषतः युवा वर्गाने मोर्या ढोल पथकाबरोबर तसेच गावातील सर्व डीजे बरोबर ठेका धरत पार पडला. संध्याकाळी भव्य दिव्य असा देवाचा छबिना पालखी सोहळा भगवा ग्रुपच्या वाद्यकामाच्या साथीने पूर्ण गावातून उत्स्फूर्तपणे काढण्यात आला. भगवा ग्रुप यांचे वाद्यकाम मंत्रमुग्ध करणारे होते. दिवसाच्या शेवटी मंदिरामध्ये सुश्राव्य भजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी दुपारी 3 वाजता बहुळ गावासाठी सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल असा हा क्षण होता. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते आखाड्याचा नारळ फोडला. याचाच दुग्ध शर्करा योग म्हणजे आखाड्यासाठी महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी तसेच त्यांचे वस्ताद यांनीही उपस्थिती नोंदवली.